नमस्कार, करिश्मास किचन मराठीमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज ऐश्वर्या आणि मी आपल्यासोबत एक करीची रेसिपी शेअर करणार आहोत. खूप चविष्ट बनते आणि ही आमची पद्धत आहे एक करी बनवण्याची. चला तर मग आता आपण एक करीच्या प्रत्यक्ष कृतीकडे वळूयात. खूप चविष्ट, चवदार आणि अतिशय सुंदर रंगाची ही एक करी बनते. तर त्या एक करीसाठी लागणारं साहित्य आम्ही इथे काढून घेतलेलं आहे. साधारण आपल्याला अंदाज येईल की आपले हे नेहमीचेच पदार्थ आहेत मसाल्यांचे, जे आपण इकडे वापरणार आहोत आणि अगदी मस्त चविष्ट अशी आपली एक करी बनवणार आहोत. तर सर्वप्रथम एका मोठ्या पॅनमध्ये आम्ही तेल घालून घेत आहे. इकडे 3 मोठे चमचे नॉर्मल रेग्युलर तेल वापरलेलं आहे. तेल गरम झाल्यावर ह्यात आपण ब्लॅक कार्डमम घालून घेणार आहोत 1. त्यानंतर याला आपण हलकं मिक्स करून घ्यायचं आहे आणि बारीक आचेवरती आपण हे गरम मसाले सगळे किंवा खडा मसाला परतून घेणार आहोत. आता ह्याच्यात दालचिनी घालून घ्यायची आहे साधारण 1 इंच आणि ह्यालाही आपण परतून घ्यायचं आहे बारीकाचेवरतीच. आता ह्याच्यात आपण बेलीफ घालायचं आहे किंवा तेजपत्ता आणि ह्यालाही आपण मस्त परतून घेणार आहोत बारीकाचेवरती. एकदा हे मसाले परतून झाले की आता ह्याच्यात आपण जिरं घालून घ्यायचं आहे साधारण 1 छोटा चमचा आणि जिऱ्याला पण आपण हलकंसं परतून घेणार आहोत. सगळे ऑइल्स आपल्या मसाल्यातनं बाहेर पडलेले आहेत म्हणून सुंदर वास सुटलेला आहे. तर हे मसाले आता आपले परतून झालेले आहेत. आता ह्याच्यात आपण कांद्याची पेस्ट घालणार आहोत. साधारण 3 मोठे कांदे वापरलेले आहेत आणि त्याची मिक्सरमधनं पेस्ट करून घेतलेली आहे आणि ह्या कांद्यांच्या पेस्टला आता आपण छान ढवळून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचे आपल्याला सगळा उग्रपणा घालवायचा आहे, त्यामुळे हा कांदा मस्त शिजल्याशिवाय आपण दुसरे कोणतेच पदार्थ ह्याच्यात घालणार नाही आहोत. तर आता ह्याच्यात आपण हिरवी मिरची घालून घेणार आहोत बारीक चिरलेली. हिरवी मिरचीला आपल्याला शिजवायचं नसतं, त्यामुळे इथे मी ह्या कांद्याच्या सोबतच ती घालत आहे कारण की त्याला मस्त आपल्या कांद्याला चव लागेल मिरचीची. आणि आता हे आपण छान मिश्रण ढवळून घेतलेलं आहे आणि 8 ते 10 मिनिटांनी तुम्ही बघू शकता आपला कांदा हळूहळू शिजायला लागलेला आहे आणि आता हा मस्त शिजलेला आहे. तर 12 मिनिटांनंतर पुन्हा आपण ह्या कांद्याला मस्त ढवळून घ्यायचं आहे आणि छान आपण तुम्ही बघू शकता गरम आपला कांदा छान मस्त शिजलेला आहे. आता ह्याच्यात आपण टॅमॅटोची प्युरी घालून घेणार आहोत. टॅमॅटोला आपण मिक्सरमधनं प्युरी करून घेतलेलं आहे. साधारण 4 मोठे टॅमॅटो वापरलेले आहेत आणि त्यांची पेस्ट करून घेतलेली आहे. आता ह्या पेस्टला पण आपण छान शिजवून घेणार आहोत. कांदा आणि टॅमॅटो आपण इकडे कच्चं वापरलेलं होतं, डायरेक्टली त्याची पेस्ट करून घेतलेली होती, त्यामुळे ह्या कांदा आणि टॅमॅटोला मस्त आपण शिजवून घेणं अपेक्षित आहे जेणेकरून त्याचा सगळा कच्चापणा निघून जाईल आणि आपल्या ग्रेव्हीला मस्त चव लागेल. तर ह्या टॅमॅटोला पण आपण छान शिजवून घेणार आहोत साधारण अजून 12 मिनिटांपर्यंत किंवा तोवर जोवर आपला टॅमॅटो छान शिजत नाही. तर तुम्ही बघू शकता 12 मिनिटांनंतर आपला टॅमॅटो हे अशा प्रकारे शिजलेला आहे. पुन्हा आपण ह्याला छान ढवळून घेणार आहोत, मधून अधून परतून घेत आहोत आणि आता अशा प्रकारे मस्त आपल्या टॅमॅटोचा रंग आपल्या भाजीला आलेला आहे, ग्रेव्हीला आलेला आहे. आता ह्या ग्रेव्हीचा रंग अजून थोडा छान करण्यासाठी ह्याच्यात मी थोडीशी हळद घालून घेत आहे साधारण 1 छोटा चमचा किंवा त्याही पेक्षा कमी. आणि त्यानंतर आता ह्याच्यात आपण काळी मिरी पावडर घालून घेणार आहोत साधारण 1 छोटा चमचा. ह्या दोन्ही मसाल्यांना आपण छान परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीचा रंग एकदम मस्त झालेला आहे
आणि आता ह्याच्यात आपण लाल तिखट घालून घेणार आहोत चवीप्रमाणे, किंवा एक मोठा चमचा. खूप आपल्या तिखट जितकं हवं असेल त्या तिखटाप्रमाणे आपण ह्याची क्वांटिटी ॲडजस्ट करू शकतो. तर मी इकडे एक मोठा चमचा लाल तिखट घालून घेतलेला आहे. तिखट घालून झाल्यावरती आता आपण ह्याच्यात धना जिरा पावडर घालणार आहोत साधारण एक मोठा चमचा. आणि धना जिरा पावडर घातल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे साधारण एक छोटा चमचा किंवा चवीप्रमाणे. तर आता या सर्व मसाल्यांना आपण छान एकत्र करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्या ग्रेव्हीला अतिशय सुंदर चव येईल. तर 7 ते 8 मिनटं आपण ह्या ग्रेव्हीला मस्त परतून घेणार आहोत, ढवळून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या ग्रेव्हीचा रंग खूप सुंदर आलेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण ह्याच्यात थोडंसं मीठ घालून घेणार आहोत चवीप्रमाणे. चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. आपला कांदा आणि टॅमॅटोच्या पेस्टमधनं मीठ नव्हतं घातलेलं, तर त्या हिशोबाने आपण ह्याच्यात मीठ घालून घेणार आहोत. आता पुन्हा एकदा या ग्रेव्हीला आपण छान परतून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. तर 5 ते 7 मिनटं पुढची आपण ह्याला पुन्हा एकदा छान ढवळून घेणार आहोत. आता ह्याच्यात आपण आवश्यकतेप्रमाणे पाणी घालून घ्यायचं आहे. जितकी ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी आपल्याला पातळ हवी असेल त्या हिशोबाने आपण ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे. इथे सुरुवातीला साधारण 1/2 कप पाणी घातलेलं आहे आणि नंतर पुन्हा एकदा 1/2 कप आपण पाणी ह्याच्यात घालून घेणार आहोत. म्हणजे साधारण आम्ही इकडे 1 कप पाण्याचा वापर केलेला आहे. तर अशा प्रकारे आपली भाजीची कन्सिस्टन्सी आपल्या ग्रेव्हीची छान मस्त रनी झालेली आहे. तर ह्याला आपण सिमर करत ठेवणार आहोत बारीकाचेवरती 5 ते 10 मिनटांकरता. आता ह्या मस्त उकळलेल्या ग्रेव्हीमध्ये मस्त रंग आपले इन्फ्यूज झालेले आहेत, चव इन्फ्यूज झालेली आहे. आता ही ग्रेव्ही आपली तयार झालेली आहे. आता ह्याच्यात आपण 5 ते 6 उकडवलेली अंडी घालून घेणार आहोत. ही हार्ड बॉईल केलेली अंडी आहेत, म्हणजे 15 मिनटांकरता आपण त्याला उकडवून घेतलेलं आहे. आणि ही अंडी आता अर्धे चिरून घेतलेली आहेत आणि ती ह्या ग्रेव्हीमध्ये एक एक करून आपण सोडायची आहेत. आणि नंतर एकदा अंडी आपली घालून झाली ग्रेव्हीमध्ये की त्याला छान आपण परतून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. आणि 5 ते 7 मिनटांकरता त्याला तसंच उकळवत ठेवायचं आहे बारीकाचेवरती. आता ह्याच्यात आपण थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहोत रंग छान येण्यासाठी आणि थोडं फ्रेश चव येण्यासाठी. तर आता म्हटल्याप्रमाणे आपण ह्याला छान मस्त हलक्या हाताने एकदम लक्षात घ्यायचं आहे, हलक्या हाताने ह्या ग्रेव्हीमधल्या अंड्यांना आपण मस्त ढवळून घेणार आहोत, एकजीव करून घेणार आहोत. आणि आता हे झाल्यानंतर 5 ते 7 मिनटांकरता आपण त्याला तसंच बारीकाचेवरती सोडून द्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या अंड्यांना मस्त ग्रेव्हीची चव लागेल. तर तुम्ही बघू शकता आपली ही भाजी मस्त छान उकळवत आहे 5 ते 7 मिनटांकरता. आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि मस्त आपण ही भाजी सर्व्ह करणार आहोत. तर आपली ही अंडा करी तयार झालेली आहे. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा करिश्माज किचन मराठी, आणि बेल आयकॉनला पण नक्की क्लिक करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन चविष्ट रुचकर अशा पदार्थासोबत. तोपर्यंत पाहत राहा करिश्माज किचन मराठी आणि बनवत राहा नवनवीन पदार्थ. नमस्कार.